मी सौज्योती सतीश तडके. आज आपण पत्रलेखन याविषयी माहिती मिळवू. पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत. एक औपचारिक पत्रलेखन, दोन अनौपचारिक पत्रलेखन. औपचारिक पत्रलेखन हे आपण एखाद्या कार्यालयातील प्रमुख व्यक्तीला, कार्यालय प्रमुखाला किंवा शाळेतील मुख्याध्यापकांना, तसेच औपचारिक पत्रलेखन करताना आपल्याला दिवस दैनंदिन जीवनात काही अडीअडचणी येतात, समस्या येतात, तर त्यासाठी आपल्याला औपचारिक पत्रलेखन करण्याची आवश्यकता वाटते. अनौपचारिक पत्रलेखन हे कौटुंबिक पत्रलेखन आहे. या कौटुंबिक पत्रलेखन हे आपण आई वडील, भाऊ बहीण, मामा मामी, इतर आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना लिहू शकतो. औपचारिक पत्रलेखनला ऑफिशियल लेटर म्हणतात व अनौपचारिक पत्रलेखनला कौटुंबिक पत्र असे म्हणतात. औपचारिक पत्रलेखनाचा आराखडा पाहू. औपचारिक पत्रलेखन करताना प्रथम दिनांक लिहावा. दिनांक लिहिताना महिन्याचे पूर्ण नाव लिहावे. 12 ऑगस्ट, 2021 याप्रमाणे दिनांक लिहावे. पत्र हे नेहमी डाव्या बाजूनेच लिहायचे. दिनांकानंतर प्रति आपल्याला ज्यांना पत्र लिहायचे त्यांचे पद, नंतर त्यांचा मुद्दा आणि पत्ता. विषयानंतर पत्र लिहिताना जर पुल्लिंगी व्यक्तीला पत्र लिहायचं असेल तर महोदय, आणि स्त्रीलिंगी व्यक्तीला पत्र लिहायचं असेल तर महोदय. पत्रात मजकूर लिहिताना समाज वगैरे पाडण्याची आवश्यकता नसते. पत्राचा मजकूर जिथे संपला, समजा आपण हा पत्राचा मजकूर लिहिला आणि पत्राचा मजकूर इथे संपला, तर हा समाज करण्याची गरज नाही. पत्र डायरेक्ट सुरुवाती एक ओळ सोडून पत्र डायरेक्ट सुरुवातीपासून इथून चालू ठेवायचं. पत्राचा मजकूर चालू ठेवायचं. त्यानंतर पत्राचा शेवट. पत्राचा शेवट करताना आपला नम्र किंवा आपला कृपा भिलाशी याप्रमाणे, आपला विश्वासू याप्रमाणे आपण लिहू शकतो. त्यानंतर स्वतःचे नाव लिहावे, पत्ता लिहावा, याप्रमाणे औपचारिक पत्राचा शेवट करण्यात.